म्हणूनच म्हटलं जातं बघा नीट हा आहे फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू। त्याचबरोबर मनोजी राजपुरे सर या देखील ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। लिजंड क्रिकेटर यांची आज व्यासपीठावरती उपस्थिती पाहायला मिळते। पहिला चेंडू मंगेश पवार, हो ही स्टाईल म्हणून ओळखला जातो, प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून देखील ओळखला जातो आणि त्याचबरोबर इंक चेंजर, चेंज ऑफ द गेम म्हणून देखील ओळखला जातो। नाव आहे मंगेश पवार। पहिल्या चेंडूवरती आक्रमकता आणि षटकार देखील लगावलाय। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय, सौरभ हा गोलंदाज आहे। पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेलाय, पंच केलाय, कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अवाक्या बाहेर चेंडू चाललाय। वन बाउन्स सीमा रे शे पार, चौकार, फोर रन्स। मंगेश पवार मात्र आज अफलातून फॉर्म मध्ये आहे, दाखवतोय माझ्याकडे ती ऍबिलिटी आहे, मी गेम चेंजर आहे ही ग्वाही देत असताना फलंदाज मंगेश। मात्र सौरभला कम बॅक करावं लागेल, सौरभला चांगले गोलंदाजीच्या टप्प्यांवरती मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्याच्यासाठी मात्र ओळखला देखील जाईल। यावेळी मात्र गफलत होते, पंचांकडे नजरा वळवल्या जात आहेत आणि व्हाईट बॉलची सांगता देखील करतायत। धाव फलकावरती धाव संख्या जर पाहिली तर आतापर्यंत लगावली गेली आहे, नो लॉस ऑफ 16 रन, 16 धावा। आणि केएसके क्रीडा प्रतिष्ठान मध्ये महाबळेश्वर तालुक्या अंतर्गत खेळत असताना चतुर्बेट या संघाने या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये प्रथमता प्रथमदर्शनीय क्रिकेट खेळत असताना या सीझनमध्ये सुरुवात कुठेतरी वेगळी सुरुवात आहे। यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न विफल ठरतोय। स्क्वेअर मारा पंचांचा इशारा म्हणजेच धावा मिळेल व्हाईटच्या स्वरूपामध्ये, एका धावेने आगेकूच 17 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय, गोलंदाज अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करेल याच्या ग्वाही देत असताना सौरभ, सौरभ वरती मात्र पुन्हा एकदा ऑन साइड ला हलक्या हाताने टॅप केलाय, एकेरी धाव। दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्टेशन होईल का, नाही, थांबवलंय, स्थिरावलंय, एकेरी धावेवरती रोखलंय। चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। धावसंख्या धाव फलकावरती 18, ही धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय। जर पाहिलं गेलं तर दोन टोकाचे दोन गावं आपल्याला पाहायला मिळतात, एका बाजूला चतुर्बेट तर दुसऱ्या बाजूला मालुसर। यावेळी मात्र ऑन साइडला हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून राहिलाय आणि नक्कीच जर पाहिलं गेलं तर एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली गेली तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। 19 या आकड्यापर्यंत पोहोचत असताना मात्र जर आपण खेळी पाहिली तर पहिल्या चेंडूवरती प्रदीपने गोलंदाजी केली, त्याच्यावरती लगावला गेलेला 9 फेकी चक्क गोलंदाज, त्याच्यावरती मिळाल्या 5 धावा। तदनंतर मात्र बेनिफिट ऑफ फ्री हिटचा फटका होता, त्याच्यावरती षटकार मंगेशने लगावला, तदनंतर मात्र चौकार देखील। आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय मंगेश, हो यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र खोदून काढलाय, चेंडू चाललाय सीमारेषे पार, मिळतील धावा, 6, 6, 6, 6, 6, षटकार। अतिशय अफलातून फलंदाजी, इनफॉर्म फलंदाज मंगेश पवार पाहायला मिळतोय। म्हणूनच म्हटलं जातं हा इंक चेंजर नाही, हा गेम चेंजर आहे आणि गेम चेंजिंग परफॉर्मन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। नाव आहे मंगेश पवार। आता मात्र धाव फलकावरती धाव संख्या 25, 25। यावेळी हाफ ट्रॅकर आहे, त्याला मात्र ऑफ साईडला हलक्या हाताने ढकलून दिलाय, एकेरी धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला देखील जाणार नाहीये कारण की स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मानस दाखवलाय। धाव फलकावरती धाव संख्या 26। आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय सूरज, सूरज कडून मात्र आता नक्कीच आशा ठेवली असेल, मात्र समोर स्ट्राईक एंड वरती मंगेश।
यावेळी मंगेशने देखील यावेळी खरपूस समाचार घेतलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून कणकणीत दणदणीत षटकार. सहा धावांसाठी अफलातून फलंदाजी मंगेश पवारच्या बॅट मधून. मालुसर संघासाठी खेळत असताना जर आपण पाहिलं तर अतिशय सुरेख फटकेबाजी. पुन्हा एकदा आपण मंगेशला आपण स्क्रीनवरती पाहतोय. हो, मालुसर संघाचा हुकमी एक्का यावेळी फलंदाजी करत असताना हाफ ट्रॅकर आहे त्याच्यावरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला गेला. कुठेतरी फॉलो केलं चेंडूला आणि तत्पश्चात मात्र बिहाइंड द विकेट मिळालेली एकेरी धाव. धावफलकावरती धावसंख्या 33 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मात्र सूरजला आता काहीतरी शैलीमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकावी लागतील. चतुर्बेट संघाला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न आणि पंचांचा स्क्वेअर माराचा इशारा देखील येतोय. म्हणजेच व्हाईट बॉल अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या एकने वाढेल. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. नक्कीच मित्रांनो या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या गेल्या तर जवळजवळ 26 धावा लगावल्या गेल्या होत्या. मात्र म्हणूनच म्हटलं जातं मित्रांनो अतीत पर मत रहो वह जा चुका है. म्हणजे म्हटलं जातं अतीतेमध्ये तुम्ही रडू नका तो निघून गेलेला आहे. वर्तमान कालावरती फोकस करा आणि भविष्याचा विचार करू नका. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेला पंच केला हार्ड हिटेड पंच एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू चाललाय षटकार. सहा धावांसाठी मंगेश पोवार आज मात्र अतिशय अफलातून इन्फॉर्म फलंदाज पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पाहिलं वेट केला वॉच केला तदनंतर मात्र फेकून दिला. चेंडू सीमा रेषे पार षटकार लगावला गेला मंगेशने. धावफलकावरती धावसंख्या 6 ने वाढली. 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. म्हणजे आतापर्यंत फास्टेस्ट इनिंग पाहायला मिळाली. यावेळी मात्र लाईन अतिशय सुरेख होती मात्र फटका मिस करण्यामध्ये यश मिळालं. मात्र बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाकडून होणारी चूक त्याच्या पश्चात मात्र मिळाली एकेरी धाव. एकेरी धावीने सांघिक धावसंख्या 41 या आकड्यावरती पाहायला मिळाली आहे. मात्र सूरज आता गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मंगेश स्ट्राईक एंड वरती यावेळी आउटसाइड द लेग स्टंप व्हाईट बॉलची सांगता. यावेळी हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती घनागाती प्रहार केलाय. नक्कीच पंचांकडे नजरा वळवल्या जातात. हो पंचांचा इशारा येतोय. हा देखील आहे हाय आणि हँडसम खणखणीत षटकार. सहा धावाने आगेकूच केली गेली. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं तर अफलातून फलंदाजी मंगेशने दाखवली आहे. धावफलकावरती 6 ने धावा वाढवल्या जातील आणि धावसंख्येवरती जर पाहिलं तर धावसंख्या लगावली आहे 48 रन्स 48 धावा या धावफलकावरती. म्हणजे सूरजने देखील बऱ्याचशा रन्स या षटकामध्ये दिल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंचांकडे नजरा वळवल्या जात आहेत. काय निर्णय येईल याची देखील ग्वाही घेणं गरजेचं आहे. पंच सांगतायत हा देखील आहे अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4 येतोय चौकार 4 रन्स. म्हणजे आतापर्यंतच्या खेळापर्यंत आपण सकाळपासूनच्या सत्रामध्ये पाहिलं तर हा देखील संघ 85 पुढे जात असताना 52 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. म्हणूनच म्हटलं जातं मित्रांनो पाण्यात वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते. ताकात लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते. विजय हा आपलाच असतो त्याला मात्र. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. ओव्हर झाले का? यस यस ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली षटक संपलाय. नक्कीच मित्रांनो आता आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय तो मंगेश पवार. म्हणूनच म्हटलं जातं मित्रांनो स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शन सारखा असतो. जरासा दुखतो पण आयुष्यभर फायदा देत असतो. मालुसर संघासाठी हा मंगेश त्या इंजेक्शन सारखा आहे. आणि 12 चेंडू 42 धावा वैयक्तिक धावसंख्या 2 चौकार आणि 5 षटकार मंगेशने लगावल्यात. मंगेश पवार तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेंद्र
यावेळी मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा ऑन साइडला एकेरी धाव आणि नक्कीच योगेशने चांगली सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळालंय. म्हणजेच की मंगेश इनफॉर्म आहे, मंगेशला स्ट्राईक वरती घेऊन येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तो कटिबद्ध आहे आणि ती कटिबद्धता आपण पाहतोय मॅचच्या दरम्यान. येणारे अजूनही पाच चेंडू शिल्लक आहेत, या पाच चेंडूवरती अर्धशतक मंगेश झळकावतोय का याची देखील. यावेळी मात्र नो आणि त्याच्यावरती लगावलाय आसमानी टोला. हा हा येतोय खणखणीत षटकार, सात धावांसाठी नक्की चक्क गोलंदाज, म्हणजेच मिळतील धावा दहा. तुम्हाला बेनिफिट आहे चक्क गोलंदाजी, ज्या ज्या वेळी एखादा गोलंदाज करतो त्या त्यावेळी समोरच्या संघाला मिळणारा एक्स्ट्रा बेनिफिट आणि यानंतर होणारा फ्री हिटचा चेंडू. म्हणजे क्रिकेटमध्ये वेगवेगळे नियम आले आणि नियमानंतर मात्र खेळाडूंवरती अंकुश लगावला गेला. तुम्ही चक्क गोलंदाजी करू शकत नाही. केएसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत ज्या ज्या वेळी स्पर्धा होते त्या त्यावेळी आपण हे पाहत असतो. म्हणजे षटकार आणि त्याच्यावरती लगावल्या गेलेल्या पॅनल्टी स्वरूपाच्या तीन धावा आणि त्याच्यावरती मात्र मिळाली एक नोची, म्हणजे दहा धावा. येणारा गोलंदाज पुन्हा फ्रेश आणि त्याच्यावरती मात्र तुम्हाला फ्री हिटचा सामना आणि तुम्ही क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही. म्हणजे हे बरेचसे नियम आहेत या नो चेंडूचे आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. वैयक्तिक मंगेशच्या जर धावसंख्या पाहिल्या तर 48 धाव्यांवरती खेळतोय. मंगेशसाठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. वैयक्तिक 13 चेंडू 48 धावा. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती अर्धशतक येत आहे का? हो. यावेळी मात्र हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट मंगेश पवारच्या माध्यमातून डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव. मोठा षटकार येणार का आपल्या स्टाईलमध्ये? ही इनिंग अर्धशतकीय खेळी करणार का? त्याच्या चाहत्यांचा, त्याच्या ग्रामस्थांचा, संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याच्या नजरा यावेळी मंगेश पवारवरती. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी मात्र बॅटचा इनर एज घेतल्यानंतर मात्र ही येते या स्पर्धेमधली पहिलं अर्धशतक मंगेश पवार याच्या बॅट मधून. मंगेश बॅट वरती करायचे, म्हणूनच म्हटलं जातं जिसने खुद का बुरा वक्त देखा है ना वो कभी नहीं खुद को बुरा समजता. आणि यावेळी मात्र मंगेशने बुरा वक्त पाहिलाय आणि तदनंतर मात्र येतोय आपलं अर्धशतक घेऊन. म्हणजेच कष्टाची पराकाष्ठा केली आहे, मेहनत केली आहे. हाफ ट्रॅकर आहे त्यावेळी मात्र पाहायला मिळालं ऑन साइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू विजेच्या गतीने सी मा रे शे पार चौकार येतोय. धाव फलकावरती धावसंख्या लगवली तर ती जाते. नक्कीच मित्रांनो धाव फलकावरती जाऊया. नो लॉस ऑफ 70 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. म्हणजे एक चांगली खेळी आजच्या दिवसामध्ये मालुसर संघाने खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून वेगाने येतोय आणि तदनंतर मात्र एकेरी धाव, एकेरी धाव घेण्यामध्ये यश घेत असताना मात्र दुहेरी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. दोन धावेने पुन्हा एकदा धाव फलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे 72. शेवटचा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस चेंडू त्याच्यावरती मात्र खरपूच समाचार. हो यावेळी देखील येतोय खणखणीत षटकार आणि जाऊया मंगेश पवार या फलंदाजाकडे. वैयक्तिक धावसंख्या खेळले गेले चेंडू 17 आणि 15 चेंडू मध्ये वैयक्तिक धावसंख्या खेळल्यात 65 रन्स. 61 धावा, माफ करा 61 धावा. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो मंगेश पवारसाठी. अफलातून खेळी आपल्या संघासाठी खेळत असताना मंगेश पवार आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. वैयक्तिक 6 षटकार या फलंदाज